घरातून निघतानाच कांदा टोमॅटो मिरच्या घेऊन गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्यासाठी कडक कायदा करावा अशी मागणी कळंगूट मतदारसंघाचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे. गोव्यात विदेशी पर्यटकांची संख्या घटली आहे तर खर्च करणाऱ्या देशी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. आता गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांचा स्थानिक व्यावसायिकांना काडीचाही फायदा होत नाही. हे पर्यटक गोव्यात येतानाच गावाकडून कांदा टोमॅटो मिरच्या सिलिंडरसुद्धा घेऊन येतात, बीचवर बसून जेवण बनवतात आणि माघारी फिरतात. अशा पर्यटकांवर बंदी घालण्यासाठी पर्यटन खात्यानं कायद्यात योग्य ती सुधारणा करावी असं आमदार मायकल लोबो यांनी म्हटलंय. स्पीकर सर, फॉरेन ट्युरिस्ट डिक्लाइन झाल्या, डोमेस्टिक ट्युरिस्ट वाढवंक ना. जे स्पेंडिंग ट्युरिस्ट हा ते गोवा डेस्टिनेशन हा ते सोडून दुसऱ्या डेस्टिनेशनाचेर वचपाक लागलेले हा. आणि जे आमकां येता ते सिलिंडर घेऊन भाजी आपल्या गावांसून हाडून तामोटा पासून गावांसून हाडून कांदे आपले गावचे मिरची आपले गावचे हाडून थिंगा येता आणि शेतात थिंगा ओ बीचार बसता आणि सलाड करता आणि रांदता थिंगाच रावन ताल्ले आणि बांगडे थिंगासून बाजारातले थिंगा कोण नुसतें काडटले तेंचे कडले घेता. म्हणजे हे ट्युरिस्ट आमकां नाका. आणि त्या खातीर मिनिस्टरान जे किती करपाक जाय, जे असले बॅन करपाक कॉन्फिस्केट करपाक तेचेर जे एक्टान जे किती अमेंडमेंट हाडपाक जाय ते हाडचे. भाजपच्या आमदारांनी केलेलं विधान कदाचित काही जणांना आवडणार नाही, पण हे एक वास्तव आहे. कारण गोव्यात 31 बीचवर जेवण बनवून खाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. हे पर्यटक परिसरही विद्रूप करतात, मोठ्या प्रमाणात कचरा अस्ताव्यस्त टाकून जातात. हा कचरा काढण्याचं काम दुसऱ्या दिवशी स्थानिक प्रशासनाला करावं लागतं. त्यामुळे पर्यटकांनी शिस्त बाळगणं तसंच गोव्यातील स्वच्छ किनारे आहे तसेच ठेवणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच असे पर्यटक गोव्याला नकोत असं मत आमदार मायकल लोबो यांनी मांडलंय. यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.